ओम पितर्देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख देवता असावे। प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजा कर्त्याची अंतर्बाह्य व कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 22 सप्टेंबर 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष कृष्ण, वार गुरुवार, नक्षत्र आश्लेषा। मित्रांनो, मध्यरात्रीनंतर 2:03 मघा नक्षत्राला सुरुवात होईल। मित्रांनो, योग, मित्रांनो उद्याचा शुभ योग आहे, सकाळी 9:44 सिद्ध योगाला सुरुवात होईल। करण, मित्रांनो उद्याचे कौलव करण आहे, दुपारी 12:30 तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1:18 गरज करणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, उद्याची द्वादशी तिथी आहे, मध्यरात्री 1:18 त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र कर्क राशीत, रवी कन्या राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:29 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:34 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञा, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो, द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1944, प्रभवादी षष्ठी सहस्रनामांमध्ये शुभकृत नाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षा ऋतु, भाद्रपद मासे, कृष्ण पक्षे, गुरुवार वासरे, आश्लेषा नक्षत्रे, शिवयोगे, कौलव करणे, द्वादशी शुभतिथौ, मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा, ममोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशी एवं इष्टलिंग पूजा करीशी। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो, सकाळी 9:44 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता। यानंतर आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। मित्रांनो, महालय पर्व सध्या सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाहीत। मित्रांनो, साखरपुडा, डोहा जेवण, बारसे, जावळ काढणे, गृहप्रवेश यासारखे मुहूर्त नाहीत मित्रांनो आता। तसेच वास्तू शांतीसाठी मुहूर्त मित्रांनो आता कार्तिक मासाशिवाय नाहीत। विवाह करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो मार्गशीर्ष मासाशिवाय नाहीत। भूमिपूजन व पायाभरणी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो आता। उपनयन करायचे असेल मित्रांनो तर माघ मासाशिवाय आपल्याला आता मुहूर्त नाहीत मित्रांनो। मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना
आपल्या सुविधेनुसार वा ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटसे पाळल्या जात नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो हे मात्र खरे आहे मित्रांनो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाहूया. मित्रांनो उद्याचा दिवस जो आहे पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे मित्रांनो. दिनविशेष उद्या द्वादशी श्राद्ध आहे मित्रांनो. या द्वादशी तिथीवर आपले वडील जर स्वर्गवासी झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला उद्या श्राद्ध घालायचे आहे. अपरान्न काळात दुपारी 2 ते 4 या वेळेत पंडिता विना किंवा पंडितासह आणि इतर म्हणून आपल्याला स्वजातीचा जर कोणी मिळाला तर ठीक आहे मित्रांनो, अन्यथा ब्राह्मण देवतेला तो आपण पितरांचा नैवेद्य देऊ शकता. किंवा ब्राह्मण देवताही नसतील तर मात्र आपण तो नैवेद्य गोमातेला न देता आपण तो अग्नीमध्ये स्वाहा करायचा आहे मित्रांनो. गोमातेला तिचा तिला सेपरेट नैवेद्य द्यायचा आहे मित्रांनो. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही त्यामुळे आपण कोणतेही विशेष यज्ञ या कर्मकांड करू शकणार नाही. राहुकाळ मित्रांनो उद्याचा दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा, ती इतर वेळेमध्ये केल्यानंतर आपल्याला त्यास नक्कीच यश संपादन मिळेल मित्रांनो. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड विधिवत जर आपण केले तर संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते मित्रांनो. आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.